घेतलाय. वयाच्या 22व्या वर्षी नागपूर महापालिकेत त्यांनी नगरसेवक पदी काम केलं. वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महापालिकेचे ते महापौर झाले, 2 वेळा महापौर राहिले. 1999 पासून आतापर्यंत विधिमंडळात ते आमदार आहेत. 2013 भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 31 ऑक्टोबर 2014 ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस दुसरे तरुण मुख्यमंत्री आहेत. 2019 पहाटेचा शपथविधी करत 1.5 दिवस ते मुख्यमंत्री पदावर राहिले. 105 आमदार असतानाही 2019 ते जून 2022 दरम्यान विरोधी पक्षनेतेपदी ते राहिले. 30 जून 2022 उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार, सूत्रांची माहिती. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचं सूत्र सांगतात. शिंदे पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रातच राहणार अशीही माहिती आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तर फडणवीस आणि दादांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. शिंदे गटाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा सल्ला शिंदेंना दिल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. तर फडणवीसच मुख्यमंत्री हे आता दिल्लीमध्ये ठरलेलं आहे, तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदे तयार झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते. कालच्या रात्रीच्या बैठकीनंतर बरंचसं चित्र यामध्ये स्पष्ट होत आहे. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडे. विनायक, आत्ता सध्या सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये चित्र स्पष्ट होताना दिसतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी शिंदे तयार झालेत अशी माहिती मिळते. कदाचित आज या संदर्भात घोषणा होऊ शकते. निखिला, बरोबर आहे. काल ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल यावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते. आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री असतील यावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये असे दोन ऑफर जे आहेत ते देण्यात आलेले आहे. राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्याचे मान्य जे आहे ते झालेलं आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सुद्धा तयार आहेत, कारण केंद्र जाऊन पक्षाकडे कुठेतरी दुर्लक्ष जे आहे ते होऊ शकतं, यामुळे ते उपमुख्यमंत्री पद घेऊन राज्यातच राहू शकतात अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना प्रमुख खाती जी आहेत ती हवी आहेत. गृह खात्यासह इतर महत्वाची खाती जी आहेत त्यांचा मागणी आहे, परंतु गृह खातं जे आहे ते भाजप सोडायला तयार नाही आहे. कारण जर आपण जर पाहिलं तर गृह खातं हे एक सगळ्यात महत्त्वाचं खातं असतं आणि त्यामुळे हे खातं भाजप जे आहे ते आपल्या स्वतःकडे ठेवेल. दुसरीकडे आज दुपारपर्यंत 3 हे प्रमुख नेते जे आहेत ते पुन्हा एकदा बसणार आहेत आणि जी खातेवाटपाबाबतची चर्चा जी आहे ती करायची आहे, यावरती तोडगा जो आहे तो काढला जाईल. आणि त्यानंतर उद्या किंवा परवा भाजपच्या आमदारांची बैठक जी आहे ती होईल आणि नेता निवड होईल आणि त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे दिल्लीतली बैठक जी आहे ती संपलेली आहे. दिल्लीतला तोडगा जो आहे तो निघालेला आहे. आता फक्त राज्यातला तोडगा जो आहे बाकी आहे खातेवाटपाचा. यावरती तिन्ही प्रमुख नेते बसल्यानंतर काय नेमकं चर्चा करतात हे पाहावं लागणार आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु आता मात्र पुन्हा तुमच्याकडे येतो या माहितीसाठी. मात्र सध्या तरी फडणवीसच मुख्यमंत्री हे आता दिल्लीमध्ये ठरलेले आहे. या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.